आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. डीसीपी गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात हवाला व्यावसायिकांवर कारवाई. या कारवाईमुळे केवळ नागपुरातीलच नाही तर संपूर्ण विदर्भातील व्यापाऱ्यांचा दणाणला धाब. एक ते 10 डिसेंबर पर्यंत करण्यात येणाऱ्या निर्माण कार्यामुळे झाशीर आणि चौक ते सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन दरम्यानची प्रवासी सेवा राहणार बंद. आणि महिला सुरक्षेवरून चित्रा वाघ यांनी पुन्हा सोडली डरकाळी, म्हणाल्या मुंबईचा कायदा व सुव्यवस्था मुंबईच्या खड्ड्यांसारखंच. डीसीपी गजानन राजमाने यांनी नागपूर शहरात हवाला व्यापाऱ्यांवर मोठी कारवाई करत इतवारी धान्य बाजार व बुधवारी परिसरात एकूण 2750 लॉकर्सचा खुलासा केला. सोबतच 84 लाख रुपयांची रोकडही जप्त केली. डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धान्य बाजार इतवारी येथील भूतडा भवन व गणेश चेंबर्स इथे छापा मारून रोख 84 लाख रुपये जप्त केले. या प्रकरणी एकूण 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण मोठ्या रकमेशी निगडीत असल्यामुळे पोलिसांनी याचा तपास प्राप्तिकर विभागाकडे सोपवला आहे. परिमंडळ क्रमांक 3 चा पदभार सांभाळताच डीसीपी गजानन राजमाने यांची ही कारवाई मोठे यश मानण्यात येत आहे. या कारवाईमुळे केवळ नागपुरातीलच नाही तर संपूर्ण विदर्भातील व्यापाऱ्यांचा धाप दणाणला आहे. या प्रकरणी डीसीपी राजमाने म्हणाले की एकूण 4 ठिकाणांबद्दल माहिती मिळाली असून या ठिकाणी व्यापाऱ्यांचे लॉकर्स आहेत. पोलिसांनी ही सर्व ठिकाणे सील केली असून तिथे सुरक्षा कर्मी तैनात केले आहेत. आमच्याकडे एक माहिती होती हवाला चा कारोबार चालत आहे म्हणून. भुतडा बिल्डिंग आहे, त्याच्या शेजारी एक गणेश चेंबर आहे. भुतडा बिल्डिंगमध्ये 4 ठिकाणी आणि गणेश चेंबरमध्ये 1 ठिकाणी कॅश मिळाली आपल्याला. अवैध ब्लॅक काळा पैसा होता. हवालाच्या मार्फत त्याची आपराधपर केली जात होती. त्या भुतडा बिल्डिंगमध्ये अजूनही 22 असे वेगवेगळे शॉप आहेत. काही शॉप लॉक होते, काही ठिकाणी इतरही काही व्यवसाय होते, व्यापारी होते, तर तेही चेक केले जातील. या 5 ठिकाणी आणि अजून 1 ठिकाणी ज्या बिल्डिंगला नाव नव्हतं तिथं असे एकूण 84 लाख रुपये रोकड मिळालेली आहे. त्यामध्ये या 2 बिल्डिंगमध्ये 44 लाख आणि दुसऱ्या बिल्डिंगमध्ये 40 लाख अशी रक्कम आहे. वरती समथिंग आहे 1650 रुपये वगैरे. आणि या दरम्यान हे जे हवालामध्ये पैशाची अपराधपर करतात तर हे पैसे लॉकर्समध्ये ठेवत होते की ज्या लॉकरला कुठलीही परवानगी नाही. ते लॉकर्स प्रायव्हेट आहेत, कुठले नॉर्म पाळलेले नाहीत असे होते. आणि असे आम्हाला त्याच लिंकमधून 4 ठिकाणी असे लॉकर्स वेगवेगळे मिळालेले आहेत. एक भुतडा कंपनी जी आहे, बिल्डिंग आहे, तिथं मिळालेले आणि दुसरे 3 ठिकाणी मिळालेले आहेत. तर हे जे लॉकर्स आहेत त्या लॉकर्सचा इन्कम टॅक्स ऑफिसर्स बरोबर त्यांना ही माहिती दिलेली आहे. त्यामध्ये 1 ठिकाणी 1900 वर तिथं कस्टमर आहेत जिथं पैसे ठेवतात किंवा अजून काय ठेवतात. 1 ठिकाणी 900 आहेत, 1 ठिकाणी 750 आहेत, 1 ठिकाणी 200 आहेत. तर अशा प्रकारे हे सगळे लॉकर्स चेक केले जातील इन्कम टॅक्सचे ऑफिसर्स बरोबर. तिथं सध्या वॉच ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यातून बरीच काही अवैध काळी संपत्ती आपल्याला समोर येऊ शकते की जे सरकारचा आपला टॅक्स बुडवला जात होता आणि कायद्याने जे मॅन्डेटरी आहेत म्हणजे खरी चोरी इथं होत होती, टॅक्स चोरी करत होते, तर ते नक्कीच याच्यावर दणका बसेल आणि हे मेनस्ट्रीममध्ये येऊन अशा प्रकारचा कारोबार काळ्या पैशाचा चालणार नाही याच्याकडे आमचं लक्ष राहील आणि कारवाई सुरू आहे. 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत
झाशीराणी चौक मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन दरम्यानची प्रवासी सेवा बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर मेट्रो रेल्वे परिमंडळाद्वारे देण्यात आली. नागपुरात सीताबर्डी इंटरचेंजपासून प्रजापतीनगर मार्गावरील निर्माण कार्य करण्यासाठी 1 ते 10 डिसेंबरपर्यंत ॲक्वालाईन मार्गावरील झाशीराणी चौक ते सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन दरम्यानची प्रवासी सेवा बंद राहणार आहे. महामेट्रोने झाशीराणी चौक सीताबर्डी इंटरचेंज झाशीराणी चौक मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवाशांसाठी पर्यायी निःशुल्क फीडर बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल महामेट्रोने खेद व्यक्त केला आहे. मुंबईच्या कुर्ला परिसरात एक लज्जास्पद घटना घडली. एका तरुणीचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, ज्यानंतर तिचा मृतदेह लावारिस अवस्थेत आढळलेला मिळाला. यावर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की एकीकडे मुंबई शहर महिलांसाठी सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते, तर दुसरीकडे अशा घटना घडत असल्याने मुंबईच्या रस्त्यांच्या खड्ड्यांसारखी इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती झाली आहे. गंभीर अशी घटना आपण बघितली. मुंबईतल्या कुर्ला या ठिकाणी एका युवतीवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. एका निर्जन स्थळी ही घटना घडली आहे. आपल्याला आठवत असेल की साकी नाक्यामध्ये जी घटना घडली त्यावेळेला परिपत्रक एक काढलं होतं मुंबई पोलिसांनी, आणि मुंबईतल्या निर्जन ठिकाणी आम्ही आता काय काय करणार आहोत जेणेकरून या सगळ्या घटना आम्हाला आटोक्यात आणता येतील असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं. तर या नियमावलीमध्ये निर्जन ठिकाणांचा आढावा घेऊन बीट मार्शल पेट्रोलिंग वाढवली जाईल, त्याचबरोबरीने निर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यासाठी पीएमसी बरोबर पत्रव्यवहार, एवढंच नाही तर निर्जन अंधाराच्या ठिकाणी क्यूआर कोड वगैरे लावणार, अशा बऱ्याच 11 सूचना याच्यामध्ये आहेत. मला आता हे मुंबईच्या पोलीस कमिशनरांना सांगायचं, एकदा मुंबईकरांना सांगा की या 11 सूचनांपैकी कितीचं पालन तुम्ही केलंय, आणि असं असताना सुद्धा ज्या पद्धतीने या घटना घडतात या अतिशय निंदनीय आहेत. कारण साकी नाक्याच्या घटनेनंतर सुद्धा मुंबईमध्ये महिला आणि लहान मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत. खर तर महिला सुरक्षेसाठी ओळखली जाणारी मुंबई कुठेतरी जंगल राजच्या वाटेवर चालली आहे की काय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि मुंबईच्या खड्ड्यांसारखीच कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा खड्डत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. जेवढा इंटरेस्ट किंवा जेवढी काळजी महाविकास आघाडी सरकारला नाईट लाईफ बद्दल आहे तेवढीच काळजी महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत का नाही आहे हा आमचा त्यांना प्रश्न आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टांगणार नाही असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर देत म्हटले. 2.5 वर्षांनंतर शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले सांगतात. मार्च किंवा एप्रिलमध्ये सत्ता परिवर्तन होईल त्यामुळे नारायण राणे बरोबर आहेत, मात्र महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही. कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे दिल्लीत सर्व पक्षांची बैठक होत आहे ज्यामध्ये योजनेशी संबंधित उपाययोजनांवर चर्चा केली जाईल. त्याचवेळी रामदास आठवले म्हणाले की केंद्राने तीनही कृषी कायदे मागे घेतले आहेत, आता शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, अन्यथा शेतकरी नेते राजेश टिकैत व इतर आंदोलकांवर कडक कारवाई करण्यात येईल. लाखो लोकांचा मृत्यू झालेला आहे. केंद्र सरकारच्या वतीने जेवढी मदत करणं शक्य आहे ती केलेली आहे. 100 करोडपेक्षा जास्त लोकांना वॅक्सिन मिळालेलं आहे. आता नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी लोकांना जे फ्रीमध्ये धान्य मिळत होतं त्याचा पिरियड वाढवलेला आहे, आणि सगळ्यांना जे औषधं आहे ते मिळालं पाहिजे, सगळ्यांना ॲडमिट करून त्यांना ट्रीटमेंट चांगली मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून सगळं प्लॅनिंग तयार आहे. त्यामुळं नवीन जो काय वॅक्सिनचा प्रकार आपल्या कोरोनाचा प्रकार येतो आहे त्या संबंधामध्ये उद्या सकाळी 11 वाजता ऑल पार्टीची मीटिंग आहे. सोमवारी अधिवेशन पार्लमेंट सुरू होणार आहे, त्या मीटिंगला मला उपस्थित राहायचं आहे. त्यामुळे त्या मीटिंगमध्ये या विषयावरसुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे आणि अनेक इतर विषयांवरती सुद्धा चर्चा होणार आहे. अधिवेशन शांततेनं पार पडावं आणि विरोधकांनी सहकार्य करावं अशा पद्धतीचं आव्हानसुद्धा माननीय प्रधानमंत्री करतील. आणि शेतकऱ्यांनी आता ते कायदे मागे घ्या, कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही इथून मागे हटणार नाही अशी भूमिका त्या शेतकऱ्यांची होती. आता शेतकऱ्यांचे 3 कानून जे आहेत ते मागे घेतलेले आहेत, त्यामुळे ते शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं पाहिजे. आणि जर ते मागे घेत नसतील तर राकेश टिकैत आणि त्या नेत्यांवर कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण एवढे कायदे मागे घेतल्यानंतर पुन्हा काहीतरी उठसूट अशा पद्धतीचं आंदोलन सुरू करणं हे योग्य नाही. तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु कायदे मागे अशी मागणी होती आणि ते आता कायदे मागे घेतलेले आहेत तर आता आंदोलनाची आवश्यकता अजिबात नाही. बाकीच्या प्रश्नावर चर्चा होऊ शकते, त्याच्यातून मार्ग काढता येऊ शकतो. पण आंदोलन मागे घेतलं पाहिजे आणि मागे घेतलं नाही तर त्या शेतकरी नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे. आता लोकांना हे सांगेन की आता कोरोना जात आहे, म्हणजे वॅक्सिन वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी घेतलेलं असल्यामुळं त्याचा जो वेग आहे तो आता वाढताना दिसत नाही आहे, तो कमी कमी होतो आहे.
त्यामुळं पुन्हा माझं हेच सांगणं आहे की गो कोरोनानंतर माझं म्हणणं आहे की नो कोरोना नो कोरोना कोरोना नो कोरोना नो. जागेच्या आपसी वादातून एका 40 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री 10:15 दरम्यान भंडारा तालुक्यातील दौडीपार येथे घडली असून दिनेश बांते असे मृतकाचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतक दिनेश दौडीपार ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच असून ते शिवसेनेचे विभाग प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळत होते. गावातीलच माजी पोलीस पाटील मते यांच्या कुटुंबियांशी त्यांचा जागेवरून आपसी वाद होता. शुक्रवारी रात्री 10 सुमारास जुन्या वादातून शेजारी राहणाऱ्या मते कुटुंबियांचा त्यांच्यासोबत वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर मते कुटुंबियांनी दिनेशला लाकडी काठ्यांनी जबर मारहाण केली असता मारहाणीत दिनेशच्या डोक्यावर जबर मारहाण झाली आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेने गावात तणावपूर्ण दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच भंडाऱ्याचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी या प्रकरणी 6 आरोपींना अटक केली आहे. काल जी घटना घडलेली आहे दौडीपार येथे, यामध्ये जे फिर्यादी आहेत महेश बांते आणि यातले जे आरोपी आहेत मदन मते व त्यांचे मुलं यांच्यामध्ये फार पूर्वीपासून जागेचा वाद सुरू आहे. गावामध्ये त्यांचे एकमेकाला लागून घरं आहेत आणि त्या जागेचा वाद पूर्वीपासून सुरू आहे. त्या कारणामुळे काल यांचे भांडणं झाले आणि या भांडणातूनच जे आरोपी आहेत मदन मते, मारुती मते, श्रीपती मते, दुर्गेश मते, संजय मते, नीलम मते यांनी हाताबुक्यांनी व लाकडी बल्लीने फिर्यादी महेश बांते व त्यांचा भाऊ दिनेश बांते यांना मारहाण केली आणि या मारहाणीमुळे दिनेश इस्तारी बांते वय 40 वर्ष राहणार दौडीपार यांचा मृत्यू झालेला आहे. आणि या प्रकरणातून पोलीस स्टेशन भंडारा येथे 302, 307 या कलमाप्रमाणे गुन्हा नोंद आहे. आरोपी रात्री अटक करण्यात आलेले आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची? भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. डोंबिवलीत अनधिकृत निर्माण कार्य व KDMC अधिकाऱ्याच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी पिंडदान करत महापालिकेचं श्राद्ध करून अनोखा आंदोलन केलं. सामाजिक कार्यकर्ता महेश निंबाळकर यांनी डोंबिवलीतील अनधिकृत निर्माण कार्य व KDMC अधिकाऱ्यांविरुद्ध पिंडदान करत महापालिकेचं श्राद्ध करून अनोखा आंदोलन केलं. सामाजिक कार्यकर्ता महेश निंबाळकर मागील 1 वर्षांपासून अनधिकृत निर्माण कार्याला प्रोत्साहन देणाऱ्या KDMC अधिकाऱ्यांविरुद्ध लढा देत आहेत, मात्र त्यांना यात यश मिळालं नाही. त्यामुळे शेवटी आंदोलनाला 365 दिवस पूर्ण होताच निंबाळकर यांनी महानगरपालिकेचं श्राद्ध घातलं. पैसा खाओ, रेती खाओ, सिमेंट खाओ, खाओ सहायक आयुक्त रेती खाओ. गेली 1 वर्ष झालं मी कस्तुरी प्लाझा समोरील जे अनधिकृत जैन प्रार्थना स्थळ आहे आणि इतर डोंबिवली कल्याण महानगरपालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या अनधिकृत बांधकाम आहे यांच्या विरुद्ध, जे अधिकारी पाठीशी घालतात अशा बांधकामांना, त्यांच्या विरुद्ध हे आंदोलन करतो आहे. आज आंदोलनाचा 365वा दिवस आहे, पण गेल्या 365 दिवसात
या मुरदाड प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाहीये, फक्त कागदी पगोडे चालवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे या मेलेल्या प्रशासनाचं आज मी खंडन करून श्राद्ध घातलेलं आहे. किमान पक्षी त्यांना थोडीशी जरी लाज किंवा लज्जा असेल तर इथून पुढे ते कारवाई करतील अशी मला आशा आहे. आयुक्तांनी सांगितलं होतं की आम्ही नळ जोडणी करणार नाही आणि एमएसईबीला पत्र दिलंय त्यांना लाईट देणार नाही. हो सर, ऍक्च्युली आयुक्तांनी एमएसईबीचं पण पत्र दिलेलं आहे, पण एमएसईबीचे जे अधिकारी आहेत कल्याण पूर्वचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता परदेशी म्हणून आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आयुक्त आमचे मालक नाहीत. आमचे मालक म्हणजे आमचे जे कोण असतील संचालक, ते जेव्हा सांगतील त्यावेळी आम्ही कारवाई करू, अन्यथा आम्ही त्या अशा अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालू. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यांचं, त्यांनी मला स्पष्ट नकार दिला आम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही म्हणून. इव्हन त्यांच्या सीआरमध्ये त्यांचं जे शासन पत्र आहे एमएससीबीचं, त्याच्यामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे स्पष्ट, मी त्यांना निदर्शनात आणून दिलं तरी त्यांनी मला हे उत्तर दिलं. पाण्याबाबत पाण्याचा 14 तारखेला मागच्या आयुक्तांनी पाण्याबाबतचा पण आदेश काढलाय, पण तोही कागदोपत्रीचा आहे. अजूनपर्यंत एकाही अनधिकृत बांधकामाचं पाणी तोडलं नाहीये, उलट नव्या बांधकामांना अनधिकृत बांधकामांना पाणी कनेक्शन राजरोसपणे दिलं जाते. हे फक्त कागदी घोडे नाचवण्याचं काम आयुक्त साहेब करतात आहे. आयुक्तांनी एकदा एसी ऑफिसमधून बाहेर निघून स्वतः बाहेर रस्त्यावर यावं, त्यांना माझी विनंती आहे, जर वेळ असेल तर माझा यावं, मला सांगावं, मी त्यांना दाखवतो कुठे कुठे बांधकाम चालू आहे. निषेधार्थ शेतकऱ्यांनी पुसेगाव फाटा संकुलात रास्ता रोको आंदोलन केले. महावितरणकडून कृषी पंपाची वीज तोडून शेतकऱ्यांनी महावितरणाचा निषेध केला. सेनगाव तालुक्यातील पुसेगाव, रिधोरा, पार्टी पोहकर, जांभरून, शिवणी बुद्रुक, खुडच, तळणी, कारेगाव परिसरात महावितरणने शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता कृषी पंपाची वीज खंडित केली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पीक नुकसानीमुळे महावितरणला बंदी घालून सेनगाव तहसीलच्या पुसेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले, ज्यामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा देत रास्ता रोको करत निदर्शने केली. आजच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश आणि हेतू असा आहे की आमच्या सेनगाव तालुका हा खऱ्या अर्थाने ड्राय तालुका आहे, म्हणजेच सिंचनापासून फार कोसं दूर राहिलेलं आहे. खऱ्या अर्थाने येल्ले धरण आमच्या उशाशी, परंतु कोरड पलडे घशाशी अशी अवस्था आमची झालेली आहे. आमच्या उशाला धरण असूनसुद्धा आम्हाला एक थेंबर पाणी आतापर्यंतच्या इतिहासातील आत्तापर्यंत सत्ता उपभोगणाऱ्या लोकांनी काळजी केली नाही आमच्या हिंगोली सेनगाव तालुक्याची. तरी पण हरकत नाही, जिवंत राहिलेला शेतकरी हा इथे उभा आहे. याचं एक मुख्य कारण म्हणजे आज रोजी आमच्या विहिरीमध्ये असलेलं थोडं पाणीसुद्धा आम्हाला देण्यासाठी हा वीज वितरण कंपनी आणि प्रशासन वेठीस धरत आहे. हे शेवटच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे शेतकरी आत्महत्येच्या. का किमान तुम्ही आसमानी संकटातून वाचलेल्या शेतकऱ्याला किमान तुम्ही तुमच्या सुलतानी संकटातून तरी मारू नका, हीच आमची माफक अपेक्षा शेतकऱ्याच्या वतीने या संदर्भारी आहे. या महावितरणनं आज अवलंबलेला पवित्रा हा बिलकुल घृणास्पद आहे आणि मानवाला धोकादायक देणारा आहे. आणि तुम्हाला सांगतो मी, लोकांच्या नैराश्यातून हे टोकाची भूमिका शेतकऱ्यांना घेण्या लावण्यासारखं आहे. आज या ठिकाणी आंदोलनाचा एकच मुख्य हेतू आहे की शासनाकडून 7,500 रुपयाचं जे आम्हाला भरण्यासंदर्भात कंपल्सरी केलं आहे आणि कुठल्याही प्रकारची सूचना न देता शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडले आहेत, त्या संदर्भात आम्ही संतप्त म्हणून या ठिकाणी सगळे परिसरातील शेतकऱ्यांची पोरं भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी बसलो आहेत. तर आम्हाला एवढंच म्हणणं आहे की महावितरणला या ठिकाणी अधिकाऱ्यांनी यावं आणि आम्हाला आमच्या कृषी पंपाची वीज 12 महिन्याची किती भरावी लागते, 12 महिन्यासाठी 3 HP ला किती पैसे लागतात, 5 HP ला किती पैसे लागतात, हे त्यांनी व्यवस्थितपणे सांगावं. आम्ही फुकट वीज वापरून भिकाऱ्याची अवलाद म्हणून घ्यायला तयार नाही. आम्ही पण उगारवादी आहोत, आम्ही पण जगाचे अन्नदाता आहोत, आम्हालाही कळतं आम्ही देणं लागतं, मात्र त्यांनी हिसाब आमच्यासमोर बसून काढून दाखवावा, आम्ही देण्यास तयार आहोत. तरी या ठिकाणी आज या आमच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मी शेतकऱ्याच्या समजतीने सांगतो की आज आम्ही 3,000 रुपये प्रति कनेक्शननुसार आम्ही भरायला तयार आहोत. त्यांनी जर 3,000 तयार झाले ठीक, अन्यथा आम्ही या ठिकाणी उठणार नाही. वाटेल ते गुन्हे आमच्यावर घेण्यासाठी आम्ही शेतकऱ्याची पोरं तयार आहोत. 3,000 रुपयाप्रमाणे आम्ही भरायला तयार आहोत. त्यांनी यावं आणि या गोष्टीला आमचं आम्ही 3,000 रुपयाप्रमाणे तयार आहोत. त्यांनी आडमोठी भूमिका जर धरली तर आम्ही या ठिकाणी बिलकुल हलणार नाही. हीच आमची आंदोलनाची आजची हेतू आणि ध्येयधोरण आहे. शेतकऱ्याकडून 3,000 रुपये हे घेणं योग्य आहे आणि ते बी 3 टप्प्यात घ्यायला पाहिजेत. कारण या सरकारचे जर समजा एखादी मदत असली तर त्यात 3-3 टप्पे लावतात, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, आणि मग यायला 3,000 रुपये 3 टप्प्यात घ्यायला पाहिजेत. पण आम्ही
शेतकरी हे एका टप्प्यात देऊ हे मान्य केलं आणि हे आता जर यायने जर आडमिट धोरण बसणार आम्ही उठणार नाही. जर आमच्या मागण्या मान्य जर नाही केल्या तर आम्ही शेतकरी इथून उठणार नाही. नागपूरच्या मुठीबोरीतून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह अमरावती शहरातील शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या मागच्या जुन्या इमारतीजवळ संशयास्पद अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी तिची दोन लहान मुलेही सापडली ज्यांना गाडगेनगर पोलिसांनी चाइल्ड लाईन कडे सोपवले. मृत तनुश्री सागर कारलुके ही बुटीबोरी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. महाविद्यालयाजवळ मृतदेह आढळल्याची बातमी मिळताच गाडगेनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आसाराम चोरमले हे पथकासह तिथे पोहोचले. पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा महिलेच्या मृतदेहाजवळ 10 महिन्याची मुलगी खेळत होती. महिलेच्या शरीरावर जखमेचे कोणतेही चिन्ह नव्हते. शेवटी महिलेचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला तपास सुरू असताना काही वेळाने एक 4 वर्षाचा मुलगाही तेथे पोहोचला ज्याने स्वतःचे नाव रुद्र सांगितले तर मृत महिला त्याची आई तनुश्री आहे असे सांगितले. तर केतकी ही मुलगी 10 महिन्याची आहे. त्यांचे कुटुंब गौडखेडा बुटीबोरी येथे राहते. वडील सागर कारलुंके यांच्याशी झालेल्या भांडणामुळे आई तनुश्रीने त्यांना तेथे आणले मात्र तनुश्रीच्या मृत्यूचे कारण गूढच राहिले. ठाणेदार आसाराम चोरमले तेथून तातडीने नागपुरातील बुटीबोरीकडे रवाना झाले. येथे पोलीस पाटील यांच्या मदतीने महिलेच्या कुटुंबाचा शोध लागला. महिलेचा पती सागर याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की पती पत्नी मजदुरी करतात. गुरुवारी घरच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर अचानक तनुश्री 2 मुलांसह बेपत्ता झाली. या प्रकरणी सागरने बुटीबोरी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रारही दाखल केली आहे. त्याला घेऊन पोलीस अमरावतीला आले असून तनुश्रीच्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नागपूरच्या गांधी सागर परिसरातील एम्प्रेस मॉलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा मारून पार्लरच्या संचालकासह 38 लोकांना आपल्या ताब्यात घेतले. एम्प्रेस मॉलच्या 3rd मजल्यावर द हाईड आउट लॉन्च अँड रेस्टॉरंट इथे हे हुक्का पार्लर सुरू होतं. DCP गजानन राजमाने यांना बुधवारी रात्री या हुक्का पार्लरबद्दल माहिती मिळाली. त्यांच्या आदेशानुसार गणेशपेठ पोलिसांनी रात्री 9:30 दरम्यान या ठिकाणी छापा मारला व पार्लरचे संचालक योगेश नारायण किरणापुरे, त्याचा भाऊ वैभव किरणापुरे व इतर हुक्का पार्टी करताना आढळले. पोलिसांनी किरणापुरे बंधू, त्यांचे मित्र, ग्राहक तसेच पार्लरमध्ये काम करणारे कर्मचारी अशा 38 लोकांना आपल्या ताब्यात घेतले. येथील अधिकांश लोक हुक्क्यासोबत दारूचंही सेवन करत होते. पोलीस या सर्व लोकांना व पार्लरमध्ये मिळालेली रोख रक्कम 19,000 रुपये घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन आले. या सर्वांविरुद्ध दारूबंदी कायदा, सिगरेट आणि तंबाखू उत्पादन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकरदरा पोलीस ठाण्याअंतर्गत हुंड्यासाठी लग्नास नकार देणाऱ्या तरुणीचा तिच्या मंगेतरकडून सोशल साईटवर छळ करण्यात आला. तत्पूर्वी मुलीला लग्नाचे आश्वासन देऊन पचमडी येथे नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. राहुल अमृत खरे असे आरोपीचे नाव असून तो सक्करदरा येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आणि राहुल एकाच वस्तीत राहतात मात्र फेसबुकवरून त्यांची ओळख झाली. राहुल हा एका खासगी रुग्णालयात तंत्रज्ञ आहे तर पीडित मुलगी जिम ट्रेनर म्हणून काम करते. सुरुवातीला दोघांची मैत्री झाली आणि नंतर लवकरच प्रेमसंबंध निर्माण झाले. राहुलने पीडितेला लग्नाचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. पीडितेने होकार देत कुटुंबियांची समजूत घातली. दोघांच्या कुटुंबियांनी लग्नाला संमती दिली. यानंतर राहुल आणि पीडित तरुणीमध्ये दुरावा वाढला. काही दिवसानंतर राहुलने पीडितेला फिरण्याच्या बहाणे पचमडी येथे नेले आणि तेथील हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. परत आल्यावर दोघांच्या कुटुंबियांनी लग्नाची तारीख मिळाल्याची चर्चा सुरू केली. राहुलच्या कुटुंबियांनी 2 लाख रुपये हुंडा मागितल्याचे सांगण्यात आले. हुंड्याबाबत ऐकून पीडितेने लग्नास नकार दिला. यामुळे राहुलला राग आला आणि त्याने सोशल साईट्सवर पीडितेच्या प्रोफाईलवर अश्लील कमेंट करण्यास सुरुवात केली. त्याने असे करणे बंद केल्यावर त्याने पीडितेला धमक्या देण्यास सुरुवात केली. अखेर पीडितेने नाराज होऊन पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तर आज विकीबी मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा विकीबी न्यूज. नमस्कार.